नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चोवीस जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झाले तर आतापर्यंतच्या घडामोडी गुरुवारी एकशे एकावन्न बाधितांची नोंद झाली जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या एक हजार तीनशे सदोतीस आहे आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या दोन हजार सातशे एकाहत्तरवर पोहोचली आहे करोनापळींच्या संख्येनेही अर्धशतक ओलांडली गुरुवारी त्र्याण्णव जणांनी करोनावर मात केली करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या एक हजार तीनशे चौऱ्याऐंशीवर पोहोचली आहे श्रीरामपूर शहरात करोनाने आणखी दोन बळी घेतले त्यात एका राजकीय पदाधिकाऱ्याचा समावेश आहे काल चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या एकशे त्रेचाळीस झाली आहे अकोले तालुक्यात केळी येथील पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाचा करोनाने बळी घेतला हा तालुक्यातील तिसरा बळी ठरला तालुक्यातील बिरगाव येथील बारा वर्षाच्या मुलीला करोना संक्रमण झाले त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या चौऱ्याहत्तरवर पोहोचली संगमनेर तालुक्यात बावीस करोनाबाधितांची भर पडली तालुक्यात बाधितांची एकूण संख्या चारशे अठ्ठ्याहत्तर झाले आहे करोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी तातडीने महसूल आरोग्य आणि मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली दरम्यान आज शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ करोना उपाययोजनेचा आढावा घेणार आहेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गुरुवारी सायंकाळी बदली पात्र आणि बदलीचा अधिकार प्राप्त शिक्षकांची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली प्रसिद्ध झालेल्या यादीवर शिक्षकांना एकोणतीस जुलैपर्यंत हरकती घेता येणार आहेत त्यानंतर तीस जुलै रोजी संबंधित गट शिक्षणाधिकारी दाखल हरकती आणि आक्षेप दुरुस्त करून अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करतील जिल्हा परिषदेत दोन दिवसांपासून विभागनिहाय ऑनलाईन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे गुरुवारी चार विभागातील बत्तीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या यात बारा प्रशासकीय सोळा विनंती आणि चार आपसी बदल्यांचा समावेश आहे बांधकाम आणि अर्थविभागात योग्य उमेदवार न मिळाल्याने आपसी बदल्या झाल्या नाहीत अकोले पंचायत समितीच्या सभापतीपदावर भाजपच्या उर्मिलाताई राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली पंचायत समितीवर माजी मंत्री पिचळ गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज एकशे त्र्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताह आजपासून श्रीक्षेत्र सराला बेटावर प्रारंभ होत आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पार पडत असलेल्या या सप्ताहाची तयारी पूर्ण झाली आहे शिर्डी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची मुंबई येथे इमारत दुरुस्ती व पुनर्वसन विभागात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली अवघ्या पाच महिन्यात ते बदलून गेले आहेत जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अनेक भागात वादळी पावसाने हजेरी लावली धरण क्षेत्रातही पावसाने जोर पकडला आहे दरम्यान भंडारदरा चार हजार नऊशे सत्तर मुळा नऊ हजार पाचशे एकोणचाळीस निळवंडीत चार हजार तीनशे तेहतीस दशलक्ष घनफूट जलसाठा आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी पाचत्रा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार